नमस्कार मित्रांनो, आज आपण शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल CRचे कशी लिखाण करायची याच्या संदर्भात हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मी शासकीय स्तरावरती काम करत असताना माझ्या भरपूर शिक्षक बांधवांची मित्रांची मी गोपनीय अहवालाचे निरीक्षण केले असता त्यांच्या लिखाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे मला दिसून आले. मग त्या मित्रांना विचारले असता त्या मित्रांनी सांगितले की गोपनीय अहवालाचं लिखाण कसं करायचं याच्या संदर्भात आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले नसल्यामुळे आमच्या त्या गोपनीय अहवालामध्ये काही त्रुटी आहेत. तर अशा या मित्रांसाठीच मी 2019 जो शासन निर्णय होता की नाही त्या शासन निर्णयामध्ये जे ज्याप्रमाणे गोपनीय अहवालाचं लिखाण करायचं याचा सविस्तर त्या अभ्यास करून मी हा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांसाठी घेऊन आलेलो. आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. प्रत्येक गोष्टीचं सविस्तर त्या मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची शंका असेल तर त्या शंकेचं सविस्तर आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट द्या, त्याचं नक्कीच उत्तर देण्यात येईल. चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. हे बघा मित्रांनो, 7/2/2019 शासन निर्णयानुसार सर्व कर्मचाऱ्यांना जो गोपनीय अहवाल भरणे आवश्यक आहे तो गोपनीय अहवाल हा अशा स्वरूपाचा असेल. हाच गोपनीय अहवाल दरवर्षी आपण भरत असाल तर ह्याची पहिली प्रत ही अशा स्वरूपाची आहे. हा पहिला पेज आहे. त्यानंतर हे दुसरं पेज आहे. त्यानंतर हे एक तिसरं पेज आहे बघा, भाग 2 म्हणून. आणि त्यानंतर एक चौथं पेज आहे बघा, भाग 3. त्यानंतर पाचवं पेज हे आहे. हे सहावं पेज आहे. हे सातवं पेज आहे. आणि हे 8 पेज आहे. हे 8 पेजेसचा आपला हा CR आहे. हा आपला गोपनीय अहवाल आहे. हा गोपनीय अहवाल आपल्यास भरून देणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, यापैकी जे हे 8 पेजेस आहेत की नाही, 8 पेजेसपैकी फक्त आपणास कोणते शिक्षक बांधवांना किंवा इतर क श्रेणीतली कर्मचाऱ्यांना कोणकोणते पृष्ठ भरणे गरजेचं आहे, तर 1 नंबरचं पृष्ठ आपणास हे भरणं गरजेचं आहे. 1 नंबर परिशिष्ट अ भरणं गरजेचं आहे. त्यानंतर हे 2 नंबरचं पृष्ठ भरणं आवश्यक आहे. त्यानंतर भाग 2 हे 1 पृष्ठ भरणं आवश्यक आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी व नाम पदनाम इथपर्यंतचे हा 3 पेजेस आपणास भरणे गरजेचे आहे. त्यानंतर हे बघा आहे भाग 3 आहे का नाही, हे आपले केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे 3 नंबरचं पृष्ठ भरतील. आणि त्यानंतर हे जे आहे का नाही 5वं पृष्ठ, या 5व्या पृष्ठापासून ते 7व्या 8व्या पृष्ठापर्यंत केंद्रप्रमुख आपल्या शाळेमध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापक पद असेल ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी हे प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी म्हणून या ठिकाणी गुणदान करतील. आणि त्यानंतर शेवटच्या पृष्ठावरती त्यांची गुणदानानंतर जो शेरा राहील त्या शेरेनुसार आपणास हा गोपनीय अहवाल पूर्ण करावायचा आहे. तर त्यानुसार आपण मित्रांनो आपण 1-1 पृष्ठ कसं भरायचा याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहूयात. हे बघा मित्रांनो, पहिलं जे पृष्ठ आहे त्याच्यामध्ये लिहिलेले आहे बघा, 7/2/2019 सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल स्वयं मूल्यनिर्धारण व प्रतिवेदन यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना आहेत. बघा या ठिकाणी काय सांगायला बघा, परिशिष्ट अ कुठं आहे हे बघा, परिशिष्ट आहे. तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा, या ठिकाणी हे पेज एक नाही पहिल्या पृष्ठाचं आपण सविस्तर विश्लेषण बघूयात. पहा तर या ठिकाणी काय बघा लिहिलेले, आस्थापना शाखेने परवायची माहिती, कालावधी काय लिहायचा आहे 1/4/2023 ते 31/1 या ठिकाणी आपल्यास कालावधी आस्थापना शाखेने भरावायची माहिती. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर क्लर्क वगैरे अधिकारी असेल, क्लर्क हे पद मान्य असेल तर त्यांनी हे सर्व काही माहिती आपल्याला भरायची आहे. तर या ठिकाणी आपल्या तारीख काय लिहायची मित्रांनो, 1/4/2023 ते 31/3/2024 ही तारीख लिहायची आहे. पहिला नंबरचा मुद्दा आहे तो कर्मचाऱ्याने स्वतःचे पूर्ण नाव लिहावे. तर हे नाव कसं लिहायचं, काही जण सुरुवातीला आड नाव लिहितात तर काही जण सुरुवातीला नाव लिहितात. आपल्या सेवा पुस्तक बघा, सेवा पुस्तकामध्ये सुरुवात जसं नाव दिलेलं आहे तसंच नाव तुम्ही या ठिकाणी पूर्ण नाव लिहावे. संवर्गामध्ये काही जण काय करतात बघा मित्रांनो, आपल्या जातीचा संवर्ग लिहितात. NTC NTD NTB VJA आणि खुला असे संवर्ग लिहितात. तर ते मित्रांनो चुकीचं आहे. आपण ज्या संवर्गामध्ये कार्य आहेत म्हणजे गट क, गट ब, गट अ या कोणत्या संवर्गामध्ये आपण कार्यरत आहोत तर ते श्रेणी आपणास लिहायचे आहे. तर आम्ही गट क शिक्षक हे गट क म्हणजे 3र्या श्रेणीमध्ये येत असल्यामुळे गट क या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. त्यानंतर जन्मदिनांक आपणास काय लिहायचं मित्रांनो, डेट मंथ आणि इयर या स्वरूपात लिहावायचा. त्यानंतर तुमचं सध्याचं पद जे कार्यरत आहे ते पद या ठिकाणी लिहायचं आहे. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, कला शाखा शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, विज्ञान प्रयोगशाळा सहायक असं लिहायचं आहे. त्यानंतर सहाय्यक पदावर नियुक्तीचा दिनांक
म्हणजे सध्याचा पद आहे की नाही, आपला ज्या सध्याच्या पदावरती आपण ज्या दिवशी नियुक्त झालो तो दिनांक आपल्यास 5व्या नंबरच्या रकान्यामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर प्रशासकीय विभाग म्हणजे ज्या प्रशासकीय विभागात पृथ्वी अंतर्गत आपले सह्या होणार आहेत त्या कार्यालयाचे आपणास या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्यानंतर बघा, कर्मचारी आता प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत जे प्रतिवेदन अधिकारी असतात की नाही, प्रतिवेदन अधिकारी म्हणून जर आपल्या शाळेमध्ये प्रतिवेदन अधिकारी कोण असतो आणि पुनर्विलोकन अधिकारी कोण असतो हा खूप शिक्षक बांधवांना पडलेला प्रश्न आहे. तर प्रतिवेदन अधिकारी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद कार्यरत असेल तर प्रतिवेदन अधिकारी हे ते त्या शाळेचे आपले उच्च श्रेणी मुख्याध्यापक असतात. ते जर पद कार्यरत नसेल तर आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख हे प्रतिवेदन अधिकारी असतात आणि पुनर्विलोकन अधिकारी म्हणून आपल्या केंद्राची जे आपल्या केंद्राचे आपल्या बीडचे जे शिक्षण विस्तार अधिकारी असतात ते पुनर्विलोकन अधिकारी म्हणून काम पाहतात. जर पुनर्विलोकन अधिकारी कार्यरत नसतील तर गट शिक्षण अधिकारी हे आपले पुनर्विलोकन अधिकारी म्हणून काम पाहत असतात. त्यानुसार बघा मित्रांनो, हे जे पहिलं प्रश्न आहे का नाही, ह्या पहिल्या प्रश्नाचं मी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. हे लिखाण कसं केलेलं तर मला आपण दाखवतो पहा. हे जे निकष आपल्याला सांगितले होते त्या निकषाचं तंतोतंत मी या ठिकाणी पालन केलेले आहे आणि पहिलं प्रश्न लिहिलेलं आहे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, मूल्यमापन अहवालाचा कालावधी मी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 असा लिहिलेला आहे. माझं शरीर सेवा पुस्तिकेमध्ये जसं नाव आहे तसंच मी या ठिकाणी लिहिलेलं. बघा, प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे नाव लेकुळे शंकर देवराव, सवर्ग क आणि जन्म दिनांक पण या ठिकाणी मी लिहिलेले आहे. सध्याचे पद या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षक लिहिलेले आहे आणि सध्याच्या पदावर ज्या दिवशी मी रुजू झालो तो 20/12/2007 हा दिनांक मी लिहिलेला आहे. प्रशासकीय विभाग म्हणून जो ज्या पंचायत अंतर्गत आहे ते शिक्षण विभाग पंचायत समिती कळमनुरी लिहिलेले आहे. आता प्रतिवेदन अधिकारी, माझ्या शाळेवरती उच्च श्रेणी पद मुख्याध्यापक कार्यरत असल्यामुळे मी त्यांचे पूर्ण नाव बेद्रे BN असे लिहिलेले आहे आणि त्यांचं पद पण लिहिले आहे आणि त्यांचा कालावधी 2023-24 असं लिहिले आहे. पुनर्विलोकन अधिकारी म्हणून आमचे जे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत बिरंबार गंगाधर बाबन्ना, हे आमचे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. तर त्यांचं मी इनिशियल या ठिकाणी लिहिलेले पद लिहिलेले आहे, त्यांचं वर्ष लिहिलेले, अशा पद्धतीने हे पहिलं पृष्ठ आहे. त्यानंतर दुसरं पृष्ठ आहे, त्या दुसऱ्या पृष्ठाच्या संदर्भात आपण मार्गदर्शक सूचना आपण बघूयात. हे बघा, दुसरं जे पृष्ठ आहे की नाही मित्रांनो, त्या दुसऱ्या पृष्ठामध्ये आपल्याला काय दिलेले आहे बघा, प्रतिवेदन काळातील रजा व इतर अनुपस्थितीचा तपशील आपणास द्यावायचा आहे. 1/4/2023 ते 31/3/2000 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीतला लिहायचा आहे. त्यानंतर प्रतिवेदन कालावधीत आपण काही प्रशिक्षण घेतले असतील तर त्या प्रशिक्षणाचा आपणास उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. जसं की गणित संबोध कौशल्य प्रशिक्षण, मूलभूत वाचन विकसन प्रशिक्षण, ब्रिटिश कौन्सिल, टॅग, मूल्यवर्धन, स्पोकन इंग्लिश, अशा स्वरूपाचे कोणत्याही स्वरूपाचे तुम्ही प्रशिक्षण घेतलेले असतील तर त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. आता त्या ठिकाणी बघा मित्रांनो, फक्त तीनच रकाने आहेत, तीन रकाने आहेत. मग आपण जर प्रशिक्षण 5 ते 6 प्रशिक्षण केले असेल तर उच्च स्तरावरचं जे प्रशिक्षण केले असेल तर त्यांचा उल्लेख अगोदर करायचा आहे. समजा आपण राष्ट्रीय स्तरावरचे 3 प्रशिक्षण केले असतील तर ते 3 प्रशिक्षण लिहावे. जिल्हा स्तरावरचं किंवा तालुका स्तरावरचं प्रशिक्षण लिहू नये. जे उच्चतम दर्जाचं प्रशिक्षण आहे त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करावायचा. त्यानंतर वार्षिक मालमत्ता विवरण पत्र सादर केल्याचा दिनांक हे आपण 31/5/2019 आतील लिहावायचा आहे. आणि त्यानंतर बघा, दिनांक लिहिलेले आहे 31/3/2019 आहे ते लिहायचं. आणि आपण सध्याचं जे कार्यालय आहे ते कार्यालयाचं स्थळ म्हणून लिहायचं आहे. संस्करण अधिकारी आणि गट असतील तर त्यांचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. म्हणजे आपण जर आपल्या शाळेमध्ये जर कार्यरत क्लर्क असतील, क्लर्कने हे जर लिहिलेले असेल तर त्यांचं या ठिकाणी नाव लिहायचे. नाही अन्यथा आपल्या केंद्राचे आपल्या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख यांचंही नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर हे पृष्ठ मी कसं लिहिले ते आपण दाखवतो बघा. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी मी प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील यामध्ये मी कोणत्याही स्वरूपाची रजा आतापर्यंत घेतलेली नाही. यामध्ये वैद्यकीय रजा, खाजगी रजा आणि अर्जित रजा यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. तर अशा स्वरूपाची कोणतीही रजा मी 2023-24 या वर्षाच्या कालावधीमध्ये घेतलेली नाही, त्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही. आणि त्यानंतर 9वा क्रमांकाचा मुद्दा आहे बघा, प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील, डिटेल्स ऑफ ट्रेनिंग अंडरग्राउंड ड्युरिंग पिरियड अंडर रिपोर्ट्स. तर यामध्ये काय दिलेलं बघा मित्रांनो, आपल्याला 3 प्रशिक्षणासाठी रकाने दिलेले आहेत. तर मी आतापर्यंत जवळपास गेल्या वर्षभरामध्ये 8 ते 9 प्रशिक्षण केलेले आहेत. पण त्यापैकी राष्ट्रीय स्तरावरती जे प्रशिक्षण आहेत की नाही ते 3 प्रशिक्षण केलेले आहे. एक म्हणजे CCERT चं प्रशिक्षण केलेले आहे, दुसरं CCERT प्रशिक्षण केलेलं आहे आणि एक RIE भोपाळ येथे प्रशिक्षण केले आहे. तर त्यांचा या ठिकाणी बघा कालावधी मी दिनांकासहित 31/13/2023 पासून
ते 22/9/2023 पर्यंत प्रशिक्षण घेतले. ते CCRT नवी दिल्लीचं प्रशिक्षण होतं. अवर कल्चरल डायव्हर्सिटी या विषयावरती होतं, गुवाहाटी येथे होते, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर दुसरं प्रशिक्षण मी केलेलं आहे 2/11/2023 ते 7/11/2023 CCRT नवी दिल्ली या संस्थेने आयोजित केलं होतं. त्यामध्ये विषय कोणता होता तर अँड इंटेग्रेटेड अप्रोच टू एज्युकेशन हा विषय होता. त्यानंतर 31/11/2023 ते 4/11/2023 हे RI भोपाळ येथे प्रशिक्षण होतं. ट्रेनिंग ऑफ KRP ऑन योगा अँड फिजिकल एज्युकेशन रेफरन्स टू NEP यावर प्रशिक्षण होतं. या प्रशिक्षणचा उल्लेख या राष्ट्रीय स्तरावरच्या उल्लेख प्रशिक्षणाचा उल्लेख केलेला आहे मी. राज्यस्तरावरती पण मी दीक्षाचे वेगवेगळे वर्कशॉप अटेंड केलेले आहेत. जिल्ह्यावरती पण अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन यावर पण प्रशिक्षण केलेले, पण त्याच्यासाठी जागा नसल्यामुळं मी फक्त राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षण आहे त्यांचाच उल्लेख केलेला आहे. तुम्हीही तुमचं उच्चतम दर्जाचं प्रशिक्षणाचा नोंद या ठिकाणी करू शकता. त्यानंतर मागील वर्षाच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. तर या ठिकाणी दिनांक मित्रांनो आपणास 1 मे 2024 अगोदरचा डेट लिहायचा आहे. मी 31 मार्च 2024 लिहिले. त्यानंतर दिनांक 31/3/2024 लिहिलेले आहे. ठिकाण सांडच लिहिलेले आहे म्हणजे माझ्या सध्याचं जे आस्थापनाचं कार्यालय आहे त्या ठिकाणचं त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, आपले उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा केंद्र प्रमुख हे असतील, त्यांनी हे सगळ्या काही गोष्टी भरल्या असतील तर त्यांचं या ठिकाणी नाव लिहा, त्यांचा शिक्का मारा, पद लिहा आणि त्यांची सिग्नेचर या ठिकाणी घ्या. अशा स्वरूपाचं हे दुसऱ्या क्रमांकाचं पृष्ठ आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पृष्ठ आपण या ठिकाणी बघूयात. त्यानंतर बघा, तिसऱ्या क्रमांकाच्या पृष्ठामध्ये बघा भाग 2 आहे. त्यामध्ये धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण, ज्यामध्ये 100% विद्यार्थ्यांना वाचन लेखन मूलभूत गणिती क्रिया करता येणे हे एक अपेक्षित असू शकतं. शाळा डिजिटल करणे, वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करून त्यावर अपेक्षित अध्ययन निश्चितीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यास आणण्यासाठी कार्ययोजन आखणे व तो प्रत्यक्षात अंमलात आणणे, स्वतः तंत्रज्ञ होणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती राखणे, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविणे, शाळा सिद्धीमध्ये शाळेस अ दर्जा श्रेणी मिळवून देणे, विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देणे, वरिष्ठांच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे, विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी होणे, विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे हे उद्दिष्ट आहेत. बघा हे काय आहे तर आपल्याला आपले एवढे कार्य आपण करणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर पुन्हा 2 नंबरचा मुद्दा आहे, प्रतिवेदन वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधी करता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे, त्यामध्ये इयत्ता मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करणे, इयत्ता मधील सर्व विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी विषयाच्या अध्ययन स्तरांची निश्चिती करणे, इयत्ता म्हणजे जो आपला वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे, मधील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून देणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास मदत करणे, किमान 2 वृक्षांची रोपण करून संवर्धन करणे, जिज्ञासा पोटी कसोटी स्कॉलरशिप इत्यादी इतर शालेय स्पर्धा परीक्षा इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करून घेणे, शाळा तंबाखू मुक्त करणे, शाळा धूरमुक्त करणे, शाळेतील 100% विद्यार्थ्यांना गोर रुबेला लसीकरण करून देणे, इयत्ता 4 विद्यार्थ्यांच्या आकारिक व संकलित साधनाद्वारे सातत्यपूर्ण संकलित मूल्यमापन करणे अशा स्वरूपाचे उद्दिष्ट आहेत. त्यानंतर पुन्हा 3 नंबरचा मुद्दा आहे याच्या भाग 2 मधील, वर्षभरात सादर कालावधीत पार पडलेल्या 4 ते 5 महत्वाच्या उल्लेखनीय कामांची संक्षिप्त वर्णन करायचे आहे. जसे की वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन केले, हे काही नमुना दाखल तुमच्यासाठी दिलेले बघा मुद्दे. याच्यापैकी तुम्ही जुमनला लागू होणारे मुद्दे घेऊ शकता किंवा याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा भर पडू शकता. शाळा डिजिटल केली, लोकसभागतून शाळेतील विविध भौतिक गरजा पूर्ण केल्या, टॅबयुक्त शाळा केली, सोलर सिस्टीम युक्त शाळा केली, वॉटर प्युरिफायर बसवलेले आहे, गॅस कनेक्शन संगणक इत्यादी आणले सुविधा आल्या आहेत, शिक्षण सहलींचे आयोजन केलेले आहे, शाळा तंबाखू मुक्त केलेले आहे, जिज्ञासा कसोटीसाठी दररोज 1 तास घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे, 100% विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चित केलेली आहे, 100% विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्ती स्तरापर्यंत आणलेले आहे, विद्यार्थ्यांसाठी गणित विज्ञान भाषा प्रयोगशाळा तयार केलेली आहे. अशा प्रकारे उपरोक्तप्रमाणे काही वेगळा उपक्रम अस्तित्वात राबवले असेल तर तोही या ठिकाणी लिहावा. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा बघा, जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही त्याकरता आलेल्या अडचणी, जे प्रत्यक्ष लागू नसेल ते लिहावे, जसे की आणि जे लागू असेल ते या ठिकाणी लिहावे. ही 4 नंबरचा मुद्दा. आणि 5व्या नंबरचा मुद्दा आहे बघा मित्रांनो, कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्वतः आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र कोणकोणते आहे, जसे की शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षण,
तंत्रज्ञ प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण, व्हिडिओ निर्मितीचे प्रशिक्षण, नेतृत्व विकास प्रशिक्षण, असे काही नमुना दाखला आहेत बघा. तुम्हाला जे लागू होईल ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्यानुसार मी या पृष्ठाचं लिखाण कसं केले ते बघत बघा. हे बघा मित्रांनो, मी भाग दोन जे स्वयंमूल्य निर्धारण जो अहवाल आहे की नाही, सेल्फ स्वयंनिर्धारण अहवाल जो आहे की नाही, ज्याचे प्रतिवेदन व पूर्णलेखन होईल त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरावीची माहिती आहे. तर त्यामध्ये बघा, धारण केलेल्या पदावरून एक धारण एक नंबर धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण यामध्ये मी 100% पटवणे नोंदणी व 100% उपस्थिती, शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करणे, अभ्यासक्रम पूर्तता व मूल्यांकन करणे, वृक्षारोपण व संवर्धन, सहशालेय उपक्रमाचे आयोजन, स्पर्धा परीक्षा सहभाग, गुणवत्ता विकास वाढीस पूरक उपक्रम हे एक नंबरमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर दोन नंबर वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधी करता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे यामध्ये 100% अभ्यासक्रम पूर्तता, 100% उपस्थिती, स्पर्धा परीक्षेत यश, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे हे कामाची उद्दिष्टे ठेवलेली आहेत. त्यानंतर वर्षभरात सदर कालावधीमध्ये पार पाडलेल्या 4 ते 5 महत्त्वाच्या उल्लेखनीय कामांची संक्षिप्त वर्णन करा. यामध्ये मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलेले आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार मला भेटलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे, लोकसहभागातून शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण केलेल्या आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, राष्ट्रीय स्तरावरील विदेशी शाळांशी ऑनलाईन संवाद साधला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे, आणि जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही त्याकरता आलेल्या अडचणी याच्या संदर्भात मी निरंक लिहिले आहे, आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्वतः आवश्यक वाटते असे प्रशिक्षण क्षेत्र यामध्ये मी व्हिडिओ निर्मिती प्रशिक्षण भेटावं असं मला वाटते, तर त्याची मी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे बघा, मागील वर्षाच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केले आहे काय? होय नाही, सादर केले असल्यास दिनांक होय केले आणि 1/4/2024 लिहिलेले आहे, ठिकाण दिनांक हां अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याची स्वाक्षरी नाव पदनाम या ठिकाणी माझं पूर्ण नाव लिहिले, पद लिहिले आणि या ठिकाणी सही केलेली. भाग 3 सेक्शन 3 हे प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहावाचा मूल्यमापन अहवाल आहे. तर हे आपल्या शिक्षक बांधवांना लिहिणे लिहायची गरज नाही, तरी नमुना दाखल मी तुम्हाला मी कसं लिहिलेले आहे, माझ्या प्रतिवेदन अधिकाऱ्याने कसं लिहिले ते आपण आज दाखवतो बघा. तर हा बघा मित्रांनो, हा झाला आपण आपल्याला जो कंपल्सरी भरावायचा भाग आहे तो आपण भाग परिशिष्ट अ आणि भाग 2 बघितलेला आहे. आता भाग 3 आणि त्या समोरील भाग हे आपले जे प्रतिवेदन अधिकारी आहेत आणि पूर्ण अधिकारी त्यांनी भरावायचा आहे, तो त्याच्या संदर्भाचा मार्गदर्शन व्हिडिओ आता लवकरच मी अपलोड करणार आहे. तत्पूर्वी आपण हा आपल्याला जो भरायचा अत्यंत आवश्यक भाग आहे तो आपण या ठिकाणी भरून घ्यावा. त्याच्यानंतर केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांनी भरायचा भाग तो 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. आपणास कोणत्या स्वरूपाची अडचण असेल तर आपण अडचण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच करू शकता. धन्यवाद.